नमस्कार मित्रांनो एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र बोर्डमध्ये आहात का आणि तुम्ही नीटची तयारी करताय का सो बेसिकली महाराष्ट्र बोर्ड आणि नीट यांचा बॅलन्स कसा करायचा किंवा नेमका आता काय अभ्यास केला पाहिजे महाराष्ट्र बोर्डचा की नीटचा म्हणजेच तुम्ही नेमकं एन सी आर टी वाचलं पाहिजे की महाराष्ट्र बोर्डचं पुस्तक वाचलं पाहिजे सो असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि ज्याप्रमाणे बोर्डाची परीक्षा जवळ येईल आता टाईम टेबल पण आलेला आहे तर त्याप्रमाणेच हे प्रश्न अजून वाढत जातील आणि कन्फ्युजन अजून मोठं होत जाईल सो मग त्यासाठी नेमके काय टिप्स आहेत कसा आपण अभ्यास केला पाहिजे आणि कशाचा अभ्यास केला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो लेट अ स्टार्ट सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की मी दोन नंबरला लिहिले सिलॅबससाठी काय फॉलो करू पण याच्या आधी एक नंबरला काय आहे कशावर फोकस करू म्हणजे तुम्हाला जर हे कळलं की मी कशावर फोकस केलं पाहिजे तर सिलॅबससाठी काय फॉलो करू हे तुम्हाला आपोआप कळेल मग आता कशावर फोकस करू तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक तर नीट आणि दुसरं म्हणजे बोर्ड्स आता तुम्हाला हे माहिती असेल की नीट एक्झाम म्हणजे नीट जी आहे ती तुम्ही देऊ शकता पण तुम्हाला ॲडमिशन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये जर असाल तर साधारणतः पन्नास ते पंचावन्न टक्के असतील असं जर टक्केवारी तुम्हाला असेल तरच तुम्हाला नीट थ्रू ॲडमिशन मिळतं सो याचा अर्थ तुम्हाला बोर्डाचं महत्त्व थोडंफार कळलं आहे की आपल्याला बोर्डामध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न टक्के मिळवायचेच आहेत ठीक आहे बाकी कॅटेगरीसाठी अर्थात ही टक्केवारी कमी असू शकते पण मी या ठिकाणी जनरलचं सांगते आता पंचावन्न टक्के मिळवणं तितकंसं अवघड नाही आहे जर तुम्ही नीटसाठी फुल फोकस्ड राहून अभ्यास करत असाल तर तुम्हाला बोर्ड्समध्ये आरामात फक्त एन सी आर टी वाचून महाराष्ट्र बोर्डच्या बुकला अगदी टच पण नाही करता तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यांच्यावर ऐंशी टक्क्यांच्यावर सुद्धा मार्क्स मिळू हो शकतात जर तुम्ही फक्त नीटचा अभ्यास प्रचंड फोकस देऊन केलात तर तुम्हाला हे पण माहिती आहे की नीटमध्ये आणि बोर्ड्समध्ये जो काही सिलेबस आहे तो मोस्ट ऑफ दी सिलेबस सेमच आहे पंच्याण्णव टक्के सिलेबस तर सेमच आहे पंच्याण्णव टक्के यासाठी कारण बायोलॉजीमध्ये महाराष्ट्र बोर्डमध्ये काही असे टॉपिक्स आहेत की जे एन सी आर टीमध्ये नाही आहेत थोडासा वास्ट वास्ट म्हणण्याचा थोडासा एक्स्ट्रा सिलेबस आहे महाराष्ट्र बोर्डमध्ये जो तुम्हाला एन सी आर टीमध्ये नाही पाहायला ना मिळणार सो बेसिकली असे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमधून करावे लागतात आणि म्हणून तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर फक्त एन सी आर टी जरी केलं तर तुम्हाला ऐंशी टक्क्याच्यावर मार्क्स आरामात मिळतात पण फुल्ली फोकस राहून तुम्ही केलं तर सो बेसिकली तुम्हाला जर एक क्लिअर आयडिया असेल की मला बोर्डचा काही उपयोग नाही आहे मला फक्त नीटच द्यायची आहे किंवा मला फक्त नीट थ्रूच ॲडमिशन पाहिजे तर तुम्ही बोर्ड्समध्ये फक्त पंचावन्न टक्क्यांपर्यंत आरामात स्कोर करू शकता इव्हन मी तुम्हाला त्यासाठी हेल्प करणारच आहे तुम्ही फक्त मी सांगितलेले इम्पॉर्टंट जरी केले तरी तुम्हाला ऐंशी टक्केपर्यंत मिळतील आणि त्यातले तुम्हाला फक्त पंचावन्न पाहिजे तर तुम्ही आरामात अगदी एक महिना आधी किंवा पंधरा दिवस आधी अभ्यासाला सुरुवात केली तरी पण आरामात पंचावन्न टक्के मिळतात ठीक आहे सो बेसिकली तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की तुम्हाला जर फक्त नीटवरच फोकस करायचं आहे तर तुम्ही बोर्ड्सकडे आत्ता लक्ष नाही दिलं तरी पण चालेल तुम्ही जर डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये फक्त फक्त बोर्डसाठी थेरोटिकली अभ्यास करायला सुरुवात केली तरी पण चालेल कारण तुम्ही नीट करताय म्हणजे तुम्ही ऑलरेडी बायोलॉजीचा थेरोटिकली अभ्यास करतातच आहात ठीक आहे कारण ऑबियसली तुम्हाला बायलॉजीमध्ये सगळ्या अट्ट मारायचे एन टीचा सो त्याच्यामुळे तुम्ही बायोलॉजीचा थिरोटिकली अभ्यास करताय आता फक्त तुम्हाला ते थिअरी क्वेशन्स लिहून पाहायचे आहेत किंवा सेंटन्स फॉर्म करायचं आहे फिजिक्ससाठी आणि केमिस्ट्रीसाठी सुद्धा जे तुम्ही एक ते दीड महिना आधी पण पेपरच्या करू शकता ठीक आहे मग तुम्हाला जर पण तुमचं असं असेल की माझा अजून काही क्लिअर नाही आहे नेमकं नीट की बोर्ड्स तर मग मात्र तुम्हाला दोघांवरती लक्ष द्यावं लागेल मग त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आधी टॉपिक्स पाहायचे आहेत की नीटला कोणते टॉपिक्स आहेत आणि महाराष्ट्र बोर्डला सध्या कोणते टॉपिक्स आहेत तुम्ही पाहिलं असेल की एन सी आर टीमधले काही टॉपिक्स आपल्याला महाराष्ट्र बोर्डला इलेवन्थला होते तर काही आता जे काही टॉपिक्स आहेत तर ते महाराष्ट्र बोर्डला ट्वेल्थला आहेत आणि एन आर टीमध्ये इलेव्हनला होते सो बेसिकली ही जी काही गडबड आहे तर याच्या आधारे तुम्ही आधी असं करा की तुम्हाला बोर्ड्सला जे आत्ता टॉपिक्स आहेत बायोलॉजीच्या बुकमध्ये किंवा केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या बुकमध्ये ते एन सी आर टीमधून सेम तेच टॉपिक्स एन सी आर टीमध्ये इलेव्हन ट्वेल्थला कुठे कुठेही असतील तर ते एन सीआर टीमधून यातून मधून आधी वाचून घ्या म्हणजे तुमचा बोर्डचा टॉपिक्सचा पण अभ्यास होतो आहे आणि आर टी थ्रू तुमचा नीटचा पण अभ्यास होतो आहे ठीक आहे शक्यतो एम सी क्यू प्रॅक्टिस केली तरी पण पण चालेल पण थोडंफार तुम्हाला आन्सर्स जे आहेत तर ते थोडेफार का होईना पण एक्सरसाईजमधले फक्त आन्सर्स थोडेसे पाठ कर लागतील तर ऑब्व्हिअसली तुम्हाला बोर्ड्समध्ये पण चांगले मार्क्स हवे आहेत चांगले म्हणजे ऑलमोस्ट एटी फायव्हचे अबव्ह त्याला आपण चांगले म्हणूया कारण तुम्ही फक्त इम्पॉर्टंट करून आरामात 80 85 पर एटी पर्सेंट टू एटी फायव्ह पर्सेंट मिळू शकता पण अगदीच एटी फायव्हच्यावर नाईन्टी नाईन्टी फायव्ह वगैरे पाहिजे असतील तर मग तुम्हाला अर्थात थोडेफार कष्ट घ्यावे लागतील बोर्डचा अभ्यास करायला सुद्धा मग तुम्ही जर असे टॉपिक्स आधी केले की जे बारावीला बोर्ड्सला आहेत आणि सेम सेम तुम्ही तेच टॉपिक एन सी आर टीमधून वाचताय नीटसाठी फक्त एन सी आर टीमधून वाचला तरी पण चालेल फक्त जे बारावीच्या बोर्डच्या सिलेबसमध्ये आहेत ते टॉपिक तुम्ही एन सी आर टीमधून वाचा ठीक आहे सेम तिन्ही विषयांसाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी आणि मग तुम्हाला जेव्हा तुमचं हे सगळे टॉपिक्सचा अभ्यास करून होईल आणि तुमच्याकडे आता वेळ शिल्लक आहे किंवा तुम्ही थोडंसं असं करू शकता की सकाळी मी हे टॉपिक्स वाचणार जे मला बोर्ड्सला पण आहेत आणि नीटला पण आहेत आणि संध्याकाळी मी हे टॉपिक्स वाचणार जे सध्या मला बोर्ड्सला नाही आहेत पण ऑब्बिअसली नीटला इलेवन्थ आणि ट्वेल्थ दोन्ही आपण सिलेबस येत असल्यामुळे असे काही टॉपिक्स आहेत जे मला इलेव्हन्थला होऊन गेलेत पण ते अजून मी नाही वाचले ते टॉपिक्स टॉपिक्स तुम्ही संध्याकाळी वगैरे वाचू शकता सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल जर तुम्हाला दोघांना पॅलेंटली मॅनेज करायचं असेल तर मग सकाळी ते संध्याकाळी ते किंवा तुम्ही जर कॉलेजला जात असाल कॉलेज क्लास दोन्ही अटेंड करत असाल तर मग तुम्हाला क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे काय चालू आहे ते बारावीचं करायचं आणि घरी आल्यानंतर अकरावीचं करायचं किंवा जे तुम्हाला आता बोर्ड्सला नाही आहे पण नीटला आहे असे टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो आता काय फॉलो करायचं हे तुम्हाला कळलं असेल इट डिपेंड्स ऑन युअर गोल की तुमचा गोल काय आहे माझ्यामध्ये तुम्ही एन सी आर टी केल्यात तर महाराष्ट्र बोर्ड ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगितलं नाईंटी फाय पर्सेंट कव्हर होतच आहे फक्त काही एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत जे तुम्ही फक्त बोर्डसाठी एक महिनाभर आधी वाचू शकता पण जे काही ऑलमोस्ट सिलेबस आहे तो सगळा सेमच आहे फक्त एकदा टॉपिक्स कम्पेअर करायचे आहेत आधी सांगितल्याप्रमाणे टॉपिक्स तेच आहेत पण काही एन सी आर टीला अकरावीला होते आपल्याला बारावीला आहेत काही आपल्याला बारावीला आहे त्यांना अकरावीला होते वगैरे असं झालेलं आहे ठीक आहे सो बेसिकली त्याच्यामुळे चॅप्टरचं नाव वाचा चॅप्टरचं कॉन्टेंट वाचा आणि ते तुम्हाला सेम एन सी आर टीमध्ये भेटलं तर तुम्ही एन सी आर टीच रीड करू शकता सो so, माझ्या मते सध्या तुम्ही एन सी आर टीवरती फोकस केलं पाहिजे एक्झामच्या आधी एक महिनाभर तुम्ही हवं तर बोर्डच्या सिलेबसचा अभ्यास करू शकता ठीक आहे पण तुम्हाला एन टी करताना पूर्ण फोकसने करायचं करायचा आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत कारण तुम्हाला बोर्डाचा पेपर हा थिरोटिकली येतो सो so बेसिकली हाच माझा पुढचा प्रश्न आहे की आत्ता तुमच्या ज्या काही प्रिलियम्स एक्झाम्स आहेत तर त्या सुरू होतील ठीक आहे आणि तुमच्या नीटच्या टेस्ट सिरीज पण सुरू असतील टेस्ट सिरीज म्हणजे काय मेबी थ्री सिक्स्टी मार्क्सच्या हाफ मार्क्सच्या सिरीज किंवा सेवन ट्वेंटी मार्क्सच्या फुल टेस्ट सिरीज पण सुरू होत असतील साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू होतात तर मग नेमकं कोणाचा अभ्यास करायचा आता मला एक सांगा मी आतापर्यंत हेच तुम्हाला सांगते की सिलेबस दोघांचा सेमच आहे सो तुम्ही दोघांचा अभ्यास कशाचाही केला तरी पण तुम्हाला दोन्ही एक्झाम्स अटेम्प्ट करता येणार आहेत फक्त एवढंच की जर तुम्ही आता प्रिलियम्सची तयारी केली तर तुम्हाला थिरोटिकल उत्तरं पण लिहिता येतील नीटची तयारी तर तुम्ही खूप आधीपासून करत असालच किंवा बारावीच्या सुरुवातीला अकरावीच्या सुरुवातीलाच तुम्ही सुरुवात केली असेल नीटसाठी मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सची प्रॅक्टिस असेल पण तुम्हाला मोठी उत्तरं लिहायची प्रॅक्टिस नाही आहे ऑब्वियसली तुम्ही ऑब्जेक्टिव्हची जास्त प्रॅक्टिस करता त्याच्यामुळे आणि मग त्यासाठीच तुम्हाला थोडंफार प्रिलिम्सचा अभ्यास सुद्धा करावा लागेल म्हणजे थेरोटिकली उत्तर कशी लिहायची हे पण तुम्हाला माहिती पाहिजे अगेन सिलेबस दोघांचा सेमच असल्यामुळे तुम्ही जेव्हा थेरोटिकल आन्सर्स करताय तेव्हा ॲटोमॅटिकली तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस होतेच आहे ठीक आहे सो याचा आन्सर आहे प्रिलिम्सचा अभ्यास करता करता तुमचा नीटचा अभ्यास पण होतोय बुडत नाहीये फक्त मे बी असं असू शकतं की प्रिलिम्सला जो काही सिलेबस आहे तो आणि नीटचा सिलेबस थोडासा एक्स्ट्रा आहे प्रिलिम्सपेक्षा असं होऊ शकतं पण दोघांचा सिलेबस म्हणजे जे टॉपिक्स आहेत ते तर तुमचे सेमच राहणार आहेत ठीक आहे सो नीटला जो काही एक्स्ट्रा सिलेबस असेल तो तुम्ही थोडासा एक्स्ट्रा वेळ काढून नक्कीच करू शकता तुम्हाला मध्ये संडेला सुट्टी आहे आता दिवाळीची सुट्टी आहे याच्यामध्ये तुम्ही हा सगळा जो काही एक्स्ट्राचा सिलेबस आहे जो तुमचा मे बी झाला नाही आहे आता मॉर्फोलॉजी वगैरे हे जे सगळे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला इलेव्हन्थला होते जे ट्वेल्थला नाहीतच बोर्ड्स एक्झामला मग ते टॉपिक्स तुम्ही या सुट्टीच्या वेळेमध्ये वगैरे करू शकता जेणेकरून तुम्हाला टेन्थचा एन सीआरटीचा सिलेबस आणि ट्वेल्थचा बोर्डचा सिलेबस मॅनेज करता येईल ठीक आहे अगेन तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ते म्हणजे बोर्डाचे मार्क्स एवढे मॅटर करत नाहीत तुम्हाला फक्त पंचावन्न टक्के असतील पण तुम्हाला नीटमध्ये चांगला स्कोर तुम्ही केला असेल तर तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळतं आणि मग तुम्हाला तुम्हाला हे विचारणार नाही की तुम्हाला बोर्डाला किती मार्क्स होते ठीक आहे त्याच्यामुळे तुमचं जर ठरलेलं आहे की मला नीटच द्यायचं आहे तर इफ यू डोंट म्हणजे तुम्ही अजिबातच बोर्डकडे नाही लक्ष दिलं पण पास झालात पंचावन्न टक्के मिळवलं तरी पण इनफ आहे ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट hey, आहे एम क्यू एम सी क्यूची प्रॅक्टिस आणि थेरोटिकल आन्सर्स अगेन सेम हे प्रश्न पण मला बऱ्याचदा विचारले जातात सो त्यासाठीच सांगते की तुम्ही जर थेरोटिकल आन्सर्सची प्रॅक्टिस केली तर ऑपोपस एम सी क्यूची प्रॅक्टिस होते कारण सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे सो तुम्हाला थेरोटिकल आन्सर्स खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत म्हणजे असे करायचे आहेत की तुम्हाला त्यातून कसाही एम सी क्यू विचारला तरी पण सांगता आलं पाहिजे फक्त थेरोटिकल आन्सर्स करताना शक्यतो ते आन्सर्स पुस्तकामधून करा एन सी आर टीमधून करा जेणेकरून तुम्हाला तुमचा नीटचा पण अभ्यास पडलेली होत राहील ठीक आहे आणि थोडंसं लिहायची पण प्रॅक्टिस ठेवा थेरोटिक आन्सर्स कारण परत काय होतं एक्झाममध्ये आपल्याला क्यूची सवय असते त्याच्यामुळे पटकन सेंटेन्स फॉर्म करणं किंवा आपल्याला माहिती कि आहे की ही अशी अशी इन्फॉर्मेशन आहे किंवा हे असंच आन्सर आहे पण ते फॉर्म करून लिहिणं इंग्लिशमध्ये प्रॉपर लिहिणं वर्ड्स वगैरे व्यवस्थित जुळवणं किंवा वर्ड्स आठवणं याच्यामध्ये वेळ जातो आणि म्हणून थोडीफार तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस पण असली पाहिजे अलॉंग विथ एमसीक्यूज आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल्फ स्टडी वर्सेस कॉलेज आता हा खूप जणांचा प्रश्न आहे प्रिलिम्स जवळ आलेत बोर्ड्स जवळ आले आहेत नीट जवळ आली आहे पण अजूनही कॉलेजला जायचं आहे किंवा कॉलेजमध्ये जावं लागतं आहे कंपल्सरी वगैरे असं जर काही असेल तर तुमचा वे वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो जर तुमचं कॉलेजमध्ये चांगलं शिकव शिकवलं जात असेल तुमचं शिकून होत असेल किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की कॉलेजला जाऊन माझा टाइमपास होत नाही आहे तर ऑबियसली तुम्ही कॉलेज अटेंड करा माझं काही म्हणणं नाही आहे पण जर असं आहे की कॉलेजला जाऊन थो थोडासा टाइमपास होतो आहे किंवा तुम्ही ते सेमच क्लासमध्ये शिकताय आणि क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवलं जाते कॉलेजमधलं कळत नाही आहे किंवा कॉलेजमध्ये चांगलं शिकवलं जात आहे क्लासमधलं कळत नाही आहे तर जितलं तुम्हाला कळतं आहे ज्याच्यातून तुमचा अभ्यास होतोय तेच फक्त अटेंड करा कारण आता तुमच्याकडे वेस्ट करायला अजिबात वेळ शिल्लक नाही आहे ठीक आहे आय वूड सजेस्ट की तुम्ही प्लीज सेल्फ स्टडी प्रेफर करा कॉलेज क्लास या ठिकाणी ऑलमोस्ट सिलेबस झाला असेल तर पंच्याहत्तर टक्के वगैरे नसेल झाला तर ता त्यांना कंप्लीट करू द्या कारण तुम्हाला तुमचा सिलेबस लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲट ॲट दी एंड ॲट द मिड ऑफ डिसेंबर तुमचा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे सो मे बी आता तुमच्याकडे फक्त नोव्हेंबरचे आता पंधरा दिवस शिल्लक राहतील जोपर्यंत मी हा व्हिडिओ पोस्ट करते तोपर्यंत एक वीस दिवस शिल्लक राहतात आणि डिसेंबर चे पंधरा दिवस म्हणजे तुमच्याकडे आता फक्त पस्तीस दिवस आहेत म्हणजे फक्त एकच महिना आहे ऑलमोस्ट सो याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मॅक्सिमम सिलेबस कव्हर करायचा आहे सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट सिलेबस आत्ता कवर झाला पाहिजे आणि मग तुम्ही हळूहळू जानेवारीमध्ये प्रॅक्टिस करत करत एक्झाम पेपर सॉल्व्ह करत करत तुमचा उरला सिलेबस पण होईल कारण काही असे चॅप्टर्स असतात की ज्याच्यामध्ये फक्त पी क्यूजची प्रॅक्टिस केली तरी पण चालते सो असे काही चॅप्टर्स तुम्ही शेवटी पण ठेवू शकता पण आतापर्यंत ॲटलीस्ट सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट सिलेबस तुमचा कम्प्लीट झालाच पाहिजे मग आता सेल्फ स्टडी जर तुम्हाला तुम्हाला करणं शक्य असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेज तुमची अटेंडन्स आता झालेली आहे पंच्याहत्तर टक्के पूर्ण तर तुम्हाला शंभर टक्के करायची काही गरज नाही आहे जर तुम्हाला कॉलेजमध्ये टाईमपास होते असं वाटत असेल तर प्लीज कॉलेजला नका जाऊ आणि तो वेळ जो आहे तर तो गेम खेळण्यात अजिबात घालवायचा नाही आहे किंवा इकडे तिकडे टाईमपास करायचा नाही आहे आता तुम्हाला कम्प्लिटली सेल्फ स्टडी करायचा आहे जर तुमच्या कॉलेजमधून परमिशन आहे तुम्ही सेल्फ स्टडी करू शकताय म्हणजे कॉलेजला बंक वगैरे करून किंवा तुमची अटेंडन्स कंप्लीट झालेली आहे आता पुढे तुम्हाला कुठलाही अटेंडन्सचा इश्यू येणार नाही आहे प्रॅक्टिकल्सला वगैरे तर मात्र तुम्ही हे ट्राय करू शकता हवं तर तुम्ही मी कॉलेजमधल्या टीचर्सला वगैरे सांगून बघू शकता त्यांनी समजून घेतलं तर ठीक आहे तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळेल आणि जर कॉलेज दूर असेल तर जायचा वेळ पण वाचतो आणि तुम्हाला सेल्फ स्टडीला अजून जास्त वेळ मिळेल कारण ऑब्वियसली ॲट दी एंड सेल्फ स्टडी मॅटर्स लॉट कारण तुम्ही कुठल्याही टीचर्सकडून कितीही अनुभवी किंवा कितीही कुठ म्हणजे खूप छान शिकणाऱ्या टीचर्सकडून जरी शिकला तरी पण ॲट द तुम्ही जो तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही किंवा तुम्ही जोपर्यंत एखादा आन्सर एखादं चॅप्टर स्वतःहून रीड करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो क्लिअरली समजणारच नाही त्याच्यामुळे बेस्ट आहे की सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस करा टीचर्स शिकवतायत शिकून घ्या जेवढं शिकता येईल तेवढं पण प्रॅक्टिस तुम्हालाच करायची आहे सेल्फ स्टडी तुम्हालाच करायचं आहे ठीक आहे सो बेस्ट आहे ट्राय करू शकता तुम्ही तुम्हाला ज्या ठिकाणी कम्फर्टेबल आहे त्या ठिकाणी आणि त्यावेळेमध्ये प्लीज अभ्यास करा सो बेसिकली हे काही पॉईंट्स होते त्यासोबतच आता असं असतं की कुठले कुठले चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत किंवा कशावरती नेमकं आम्ही फोकस केलं पाहिजे असे काही चॅप्टर्स की जे मला नीटमध्ये पण आणि बोर्ड्समध्ये पण मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करायला हेल्प करू शकतील कारण आता अगदी तुम्ही एक एक आणि एक एन सी आर टी एन सी आर टीची वाचत बसलात तर तुम्हाला रिव्हिजनला परत वेळ नाही मिळाल असं नाही म्हणत की शक्यच नाही ओब्वियसली शक्य आहे काही मुलं दिवसभर एन सी आर टी वाचू शकतात पूर्ण बारा बारा तास जर दिले एन सी आर टीला तर आरामात एका दिवसामध्ये पाच ते सहाच्या चॅप्टर होतात आणि जास्त काही भले मोठे चॅप्टर नाही आहेत इथले तेवीस ते आय थिंक तीसच काहीतरी चॅप्टर्स आहेत तीस बत्तीस काहीतरी चॅप्टर्स आहेत बायोलॉजीचे पूर्ण नीटसाठीचे सो तुम्ही जर बारा बारा तास एन हातात घेऊन बसू बस हो शकत असल तर तुमचं पाच ते सहा दिवसामध्ये सिलेबस कम्प्लीट होऊ शकतो बट असं करणं ऑब्विस्ली प्रॅक्टिकली तितकं पॉसिबल नाही आहे जितकं मी असं इझिली म्हणते बट त्याच्यामुळे तुम्हाला एन सी आर टीचे लाईन टू लाईन रीड करायची आहे बट फास्ट रीड करायचं आहे पण त्यातही तुम्हाला जर असं हवं असेल की कोणते चॅप्टर्स खूप जास्त मॅक्सिमम स्कोर मिळवून देऊ शकतात असे आधी आम्ही करून ठेवतो तर असं काही तुम्हाला हवं असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी ते व्हिडिओज अपलोड करेन कारण ऑबियसली तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच व्हिडिओ करण्यात अर्थ आहे नाही तर मग इट्स अप टू यू की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ हवा आहे की नाही सो so, आय होप की तुम्हाला यातून एक बेसिक आयडिया मिळाली असेल की नेमका आता काय करायचं आहे किंवा माझी काय प्रायोरिटी आहे डिसाईड करा तुमची प्रायोरिटी नीट आहे की बोर्ड्स आहे अजून पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर बी एस सी करायची असेल किंवा तुम्हाला जर बेसिक सायन्सेसमध्ये बॅचलर करायचं असेल तरच आणि त्याच कंडिशन्समध्ये बारावीचे मार्क खूप जास्त मॅटर करतात बाकी तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे तुम्हाला बी फार्मसी करायचं आहे तुम्हाला एम बी बी एस करायचं आहे बी एम एस आहे बी डी एस करायचं करा आहे किंवा कुठलीही एंट्रान्स एक्झाम देऊन कुठल्या तरी दे एक्झामला जायचं आहे त्या त्या कंडिशनमध्ये बारावीमध्ये पास असणं किंवा फिफ्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत फिफ्टी फाय सेफ स्कोर काही ठिकाणी फिफ्टी लागतो काही ठिकाणी फिफ्टी फाय लागतो पण फिफ्टी फाय इज द सेफेस्ट स्कोर मग तुम्हाला तेवढे मार्क्स असतील तरी पण बाकी सगळ्या एक्झाम्सला तुम्ही एलिजिबल आहात ठीक आहे त्याच्यामुळे प्लीज Uh, तुमची प्रायोरिटी सेट करा बोर्ड्स की नीट आणि त्यानुसार तुम्ही नक्की अभ्यास करा so, आसल, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी हेल्पफुल झाला असेल आणि काहीतरी क्लिअर आयडिया मिळाली असेल तुम्हाला आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी मी द नेक्स्ट व्हिडिओ आणि तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा व्हिडिओ किंवा इम्पॉर्टंट चॅप्टरचा व्हिडिओ हा आहे का मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगू शकता आणि प्लीज हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ते पण अशा काही कन्फ्युजनमध्ये फसले असतील तर ते पण बाहेर निघतील सो कीप स्टडी आणि तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच